आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टिमक्या आणि ढोलच्या गजरात होळीच्या उत्सवाला उधाण, बालचमू आणि तरुणांचा उत्साह दुणावला. शिरोळात टिमक्या आणि ढोलच्या गजरात होळीच्या उत्सवाला उधाण आलं होतं, तर महिला घरोघरी शेण्या पेटवून होळीची पूजा करून नैवेद्य दाखवण्यात मग्न होत्या. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी अग्निदेवतेची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. सायंकाळी गौऱ्या आणि लाकडाची होळी पेटवून त्याभोवती टिमकी आणि ढोल वाजवून सण साजरा केला जातो. समाजातील अनिष्ट प्रवृत्ती नष्ट करण्याचा संदेश या सणातून दिला जातो. शिरोळातील होळीच्या उत्सवाला सकाळपासूनच उधाण आलं आहे. लहान मुले, छोटा भीम, चुटकी, डोरेमॅन, स्पायडरमॅन अशी कार्टूनची चित्रे असलेल्या टिमक्या वाजवत घोळक्या घोळक्याने गल्ली बोळात फिरत होती. त्यामुळे टिमक्या आणि ढोलच्या आवाजाने परिसर दणाणून गेला होता. तर तरुण उत्साही युवक सायंकाळी पेटवण्यात येणाऱ्या होळीसाठी शेण्या आणि लाकडांची तजवीज करत होते. महिला वर्गाची सकाळपासून पुरणपोळीचा नैवेद्य तयार करण्याची लगबग सुरू होती. नैवेद्य झाल्यावर अंगणात शेण्या पेटवून होळीची पूजा करून नैवेद्य दाखवला जात होता. सायंकाळी तरुणांनी चौका चौकात भली मोठी होळी पेटून वाईट रूढी परंपराची होळी केली. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.